देशातल्या पेट्रोल पंप चालकांच्या मागण्यांवरचा तिढा कायम आहे। विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल खरेदी बंद केल्यामुळे ग्राहकांनाही त्याचा फटका बसू लागलाय। रत्नागिरीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेक पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तसंच मागण्या मान्य न झाल्यास पेट्रोल पंप चालक आता एकाच शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच पेट्रोल विक्री सुरू ठेवणार आहेत। त्यामुळे ग्राहकांना संध्याकाळी 6 वाजल्यानंतर पेट्रोल न मिळण्याची चिन्ह आहेत। दरम्यान या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तिन्ही सार्वजनिक तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे। त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि रत्नागिरीतल्या परिस्थितीविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणव, जशी अपेक्षा होती पेट्रोलचा साठा आता मर्यादित असल्यामुळे रत्नागिरीमध्ये याचे परिणाम बघायला मिळत आहेत, काय नेमकं घडतंय रत्नागिरीत? पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम आता रत्नागिरीमध्ये दिसू लागला। तब्बल राज्यातील 4,500 पेट्रोल पंपांनी 3 आणि 4 तारखेला पेट्रोल डिझेल खरेदी न केल्यामुळे जो साठा शिल्लक होता त्या साठ्यावर सध्या इथे पेट्रोल पंपांनी दिवस काढले आणि कालचा दिवस निघून गेला। मात्र आज दुपारनंतर अनेक पेट्रोल पंपांवर रत्नागिरीला पेट्रोल संपलं असं बोर्ड जे आहे ते पेट्रोल पंप चालकांनी लावलेत। त्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल शिल्लक आहे त्या ठिकाणी महत्वाचं पेट्रोल पंपाच्या ठिकाणी लांबच लांब रांगा ज्या आहेत ते पाहायला मिळतात। रत्नागिरीत अनेक पर्यटक सध्या दाखल झालेले आहेत, मात्र या पर्यटकांनाही पेट्रोल संपल्याचा परिणाम जो आहे तो भोगावा लागतो कारण अनेक गाड्या ज्या त्या महामार्गावर थांबल्याचं पाहायला मिळतात। मुंबई गोवा महामार्गावरच्या सर्व पेट्रोल पंप जे आहेत तिथलं पेट्रोल जे आहे ते संपल्यामुळे त्यांना पेट्रोल कुठून टाकायचं हा मोठा प्रश्न या ठिकाणी पर्यटकांसमोर पडलेला आहे। आणि 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल पंप चालकांनी जो निर्णय घेतला पेट्रोल डिझेल न खरेदी करण्याचा त्याचा परिणाम आता रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दिसू लागलाय। बिलकुल, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीबद्दल। प्रणव, काही वेळापूर्वीच तुम्ही रत्नागिरीतल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, तो आपण आता प्रेक्षकांना दाखवूया। रत्नागिरीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? राज्यातल्या फार्मपेडा संघटनेनं 3 आणि 4 नोव्हेंबरला पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम आता रत्नागिरीमध्ये दिसू लागलाय। रत्नागिरीतल्या अनेक पेट्रोल पंपांमधलं पेट्रोल डिझेल जे आहे ते संपलंय, मात्र ज्या पेट्रोल पंपांमध्ये पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणची ही परिस्थिती आहे। अशा वेळी अनेक रांगा ज्या पेट्रोल पंप चालकांवर पेट्रोल पंपांवर पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं ग्राहक जे आहेत पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि ह्या अशा रांगांमध्ये लोक जे आहेत येऊन पेट्रोल खरेदी करतात। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत जे ह्या ठिकाणी पाऊण तासांपासून लाईनीमध्ये उभे होते। साधारणतः पेट्रोल पंपाची परिस्थिती काय रत्नागिरीमधल्या, कुठल्या कुठल्या पेट्रोल पंपात जाऊन आलात आणि तुम्हाला काय चित्र? खाली शिर्के पेट्रोल पंप म्हणून आहे जयस्तंभ येथे, तिथून आलो मी। पण तिथे पेट्रोल संपलेलं असं तो पेट्रोल पंप बंद आहे, त्याच्यामुळे मी वरती गांधी पेट्रोल पंप बघितलं पण तिथे सुद्धा लाईन भरपूर असल्यामुळे मी इथे आलो। पण इथे सुद्धा मी 1 पाऊण तास उभा राहिल्यानंतर मला इथे पेट्रोल मिळालेलं आहे। 1 पाऊण तासानंतर या ठिकाणी पेट्रोल मिळालं आहे। अशा अनेक पेट्रोल पंपांमध्ये हीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत, मात्र पर्यटकांचे हाल जे आहेत ते पेट्रोल डिझेलमुळे आता अडचणीत यायला लागलेत कारण मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले, मात्र पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा या ठिकाणी आता कोकणामध्ये जाणवायला सुरुवात झाली आहे। व्हिडिओजन निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।